वेलकम डियर व्यूअर्स ऑन बिडवेज इंग्लिश लर्निंग चैनल। नाउअडेज वी हैव बीन लर्निंग समथिंग अबाउट पार्ट्स ऑफ स्पीच। इन माय लास्ट एपिसोड आई हैव गिवन डिटेल इंफॉर्मेशन अबाउट फोर पार्ट्स ऑफ स्पीच। Out of them, those were noun, pronoun, verb, and adverb. Now today, I am going to continue the remaining part of the parts of speech. Let's go to start. The number 5, the adjective. Marathi madhe visheshan manun adjective la sambodhla jato. An adjective is a word that qualifies a noun. It is something added to the noun. In other language, the adjective is a word which gives additional information about noun or pronoun. It is called the adjective. Marathi madhe visheshan manje nama baddal adhik mahiti sangnarya shabdala visheshan ase mantat. याची काही आपण उदाहरणं पाहूया. फर्स्ट, आय एम अ वाईज पर्सन. सेकंड, देअर आर ब्युटिफुल फ्लावर्स. थर्ड, ही ड्रिंक्स कोल्ड कॉफी. या तिन्ही उदाहरणामध्ये तुम्ही ऑब्जर्वेशन केल्यास लाल अक्षरामध्ये जी शब्द टाईप केलेले आहेत ती विशेषण म्हणून ओळखली जातात. पहिल्या उदाहरणामध्ये वाईज, ब्युटिफुल, कोल्ड या व्यतिरिक्त आणखी काही ॲडजेक्टिव्ज आहेत. याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे येणाऱ्या ॲडव्हान्स चॅप्टरमध्ये करणार आहोत. यानंतर 6वी पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच दी प्रीपोजिशन्स. मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय या नावाने ओळखली जातात. दी प्रीपोजिशन इज अ वर्ड यूज्ड विथ अ नाउन ऑर प्रोनाउन टू शो देअर रिलेशन विथ समथिंग एल्स. नामाचा किंवा सर्वनामाचा अर्थबोध होण्यासाठी त्यांना जोडून वापरला जाणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. चला तर आपण याची काही उदाहरणं पाहूयात. फर्स्ट, अ पेन इज इन माय पॉकेट. सेकंड, टी व्ही इज ऑन द टेबल. ही सॅट बिटवीन राज अँड सोनू. यामध्ये सुद्धा लाल रंगामध्ये टाईप केलेली जी अक्षरं आहेत, शब्द आहेत, ती प्रिपोजिशन म्हणून ओळखली जातात. पहिल्या वाक्यामध्ये पेन आणि पॉकेट याचा सहसंबंध दर्शविणारा शब्द म्हणजे इन आहे. दुसऱ्याही उदाहरणामध्ये टी व्ही आणि टेबल या दोन नामांना जोडणारा शब्द म्हणजे ऑन आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये ही राजू, राज अँड सोनू यांना जोडणारा बिटवीन हा शब्दयोगी अव्यय आहे. यानंतर पुढील पार्ट्स ऑफ स्पीचकडे आपण वळूयात.
सात क्रमांकावर असलेली द कंजक्शन ही उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखली जातात. याची सर्वप्रथम आपण इंग्लिशमध्ये व्याख्या पाहूया. कंजक्शन्स आर वर्ड्स यूज्ड टू कनेक्ट वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस और सेंटेन्स. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पेन अँड बुक, आय एम पुअर बट हॅपी. यू कॅन यूज आयदर ब्ल्यू और ब्लॅक पेन. यानंतर शेवटचा भाग म्हणजेच दी इंटरजेक्शन. मराठीमध्ये याला केवल प्रयोगी अव्यय असं संबोधलं जातं. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड ऑर अ साऊंड यूज्ड टू एक्सप्रेस देअर फीलिंग्स ऑर इमोशन्स. एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ अलास, माय डॉग इज डेड. हुरे, वी ओन द मॅच. आउच, आय हॅव अ पेन इन माय वेस्ट. यामध्ये अलास, हुरे, आउच ही इंटरजेक्शन्स आहेत. या सर्वांचा सविस्तर अभ्यास पुढे येणाऱ्या ॲडव्हान्स चॅप्टरमध्ये आपण करणारच आहोत. तर आज आपण या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग संपवलेला आहे. आपणास हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपणास विनंती. गुड बाय.